खरीप हंगामात सुरुवात झाली असून भंडारा जिल्ह्यात भात पिकाचे 1,94,398 हेक्टर तर तूर पिकाचे 12,016 हेक्टर व सोयाबीन पिकाचे 550 हेक्टर इतके सर्वसाधारण क्षेत्र आहे. आतापर्यंत भात पिकाचे 33,113.5 क्विंटल, तूर पिकाचे 146.8 क्विंटल व सोयाबीन पिकाचे 329.9 क्विंटल बियाणे उपलब्ध झालेले आहेत. मागणीनुसार बियाणे पुरवठा सुरू असून कोणत्याही तालुक्यात बियांची टंचाई भासणार नाही अशी माहिती कृषी विकास अधिकारी यांनी दिली. शासनाकडून जिल्ह्यात युरिया खताचे 25,520 मॅट्रिक टन, डीएपी खताचे 3,500 मॅट्रिक टन, एओपी खताचे 1,360 मॅट्रिक टन, इतर संयुक्त खताचे 29,360 मॅट्रिक टन व एसएसपी खताचे 12,040 मॅट्रिक टन असे एकूण 67,780 मॅट्रिक टन खताचे आवंटन मंजूर झालेले असून 2 जून 2020 रोजी जिल्ह्यात युरिया खताचे 6,900 मॅट्रिक टन, डीएपी खताचे 650 मॅट्रिक टन, एमओपी खताचे 220 मॅट्रिक टन व इतर संयुक्त खताचे 14,280 मॅट्रिक टन व एसएसपी खताचे 10,630 मॅट्रिक टन असे एकूण 32,680 मॅट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध झालेला आहे. खरीप हंगामात जिल्ह्यास पुरेशा प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध झाले असून कोणत्याही तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे व खतांची टंचाई भासणार नाही. मोठ्या शेतकऱ्यांनी शक्य असल्यास आतापासून बी बियाणे खते खरेदी करावे जेणेकरून हंगामात गणात गर्दी होणार नाही व सामाजिक अंतर ठेवून सर्वांनी आवश्यकतेनुसार बी बियाणे खते मिळतील असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, कृषी विकास अधिकारी व्ही जी पाडवी व मोहीम अधिकारी व्ही एम चौधरी यांनी केले आहे. बीएस क्राइम इंडिया न्यूज की रोजाना खबरों के लिए यूट्यूब चैनल, वेबसाइट, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पर लाइक, कमेंट और शेयर करें. साथ ही यूट्यूब पे हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूलें और गूगल प्ले स्टोर से बीएस क्राइम इंडिया न्यूज ऐप को डाउनलोड कर रोजाना खबरों के लिए हमसे जुड़े रहें.